कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणी तसेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर शहरातील खड्डे बुजवले नाही आणि रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी दिलाय. दिलेल्या निवेदनावर नवाज कुरेशी, वाल्मिक लहिरे, प्रसाद उदावंत, समीर शेख, सतीश नजन, एकनाथ गंगुले, संतोष दळवी, कमलेश जाधव, हर्षल जयस्वाल, आनंद जगताप, ऋषिकेश खैरनार, चंद्रशेखर मस्के, सिद्धार्थ खडांगळे आदींच्या सह्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेला निवेदन दिले आहे. मेन गावातले मुख्य रस्ते ते खड्डे बुजवण्यासाठी आपण जे निवेदन दिलं आहे नगरपालिकेला ते लवकरात लवकर करावे, नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करण्याची इच्छा आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये जे गाड व डुकरं जनावरे कुत्रे याचं पण बंदोबस्त करावं ही मी विनंती करतो. आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुक्याचे युवा नेते मान्य श्री आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेचे सीईओ सरोदे साहेब व नगराध्यक्ष वाडणे साहेब यांना आम्ही आज कोपरगाव शहरातील जे खड्डे पडलेले या संदर्भात निवेदन देण्यात आलेले. तर आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची अशी मागणी आहे त्या शहरातले सर्व रस्ते, तो मग तो धानगाव रोड असेल, मेन रोड असेल, साईकॉर्नरपासून तर बस स्टँडपर्यंतचा रस्ता असेल, गुरुवार रोड असेल, गांधीनगर रोड असेल किंवा मग संभाजी कॉर्नर ते आपला निवारा कॉर्नरपर्यंत रस्ता असेल, लक्ष्मी नगरचा रस्ता असेल किंवा मग संभाजी कॉर्नरपासून ते जी शाळेपर्यंतचा रस्ता असेल, या सर्व रस्त्यांवर जे जितके मुख्य रस्ते या सर्व मुख्य रस्त्यांवर खूप प्रमाणात खड्डे झालेले आहे. तर आमची नगरपालिकेला अशी विनंती आहे का लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात द्यावे, कारण की मागील वर्षीसुद्धा आम्ही ना 1 सप्टेंबर रोजी निवेदन दिलेलं होतं, त्यावेळेस फक्त त्यांनी 2-3 खड्डे बुजवले होते आणि त्या खड्ड्यांवर पुन्हा खड्डे पडले. आणि आज जरी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन दिलं असेल परंतु हे जर काम लवकरात लवकर पूर्ण नाही केल्यांनी तर आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्याची नंतरची पूर्ण जबाबदारी ही कोपरगाव नगरपालिकेची राहील. प्रतिनिधी मोजून खान, माय न्यूज, कोपरगाव.